याच्यामध्ये येतात. तर आता आपण अगोदर व्यावहारिक अपूर्णांक पाहणार आहोत. तर व्यावहारिक अपूर्णांक पाहताना आपण व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे काय, व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे काय ते आधी महत्वाचं. बघा ज्या अपव्यय संख्या अंश आणि छेद स्वरूपात ज्या संख्या असतात त्यांना व्यावहारिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ बघा 7/11 असेल, 5/19 असेल. अंश आणि छेद स्वरूपात ज्या संख्या असतात त्यांना व्यावहारिक अपूर्णांक म्हणतात. व्यावहारिक अपूर्णांक हे झालं बघा याची व्याख्या झाली. अंश आणि छेद स्वरूपात ज्या संख्या व्यावहारिक अपूर्णांक, आता व्यावहारिक अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक शिकताना बघा आपल्याचे नियम येत काय, व्यावहारिक अपूर्णांकाचे नियम, ते बेसिक नियम आपल्याला माहिती हवे. तर नियम क्रमांक एक आहे, पण कोणत्याही पूर्णांक संख्येखाली छेद एक असतो, छेद पूर्णांक संख्येखाली छेद एक असतो ती लिहिण्याची पद्धत नाही. उदाहरणार्थ बघा 7 म्हणजे 7/1 असतो, 11 म्हणजे 11/1 असतो, ती लिहिण्याची पद्धत नाही. म्हणजे नियम हा असा आहे बघा पहिला, कोणत्याही पूर्णांक संख्येखाली छेद एक असतो लिहिण्याची पद्धत नाही हा नियम. कारण का आपल्याला बघा गुणाकारामध्ये जेव्हा एकटी संख्या येते अंक येतो किंवा संख्या येते पुढे अपूर्णांक असतो तेव्हा आपल्याला त्याला एक मांडावा लागतो, जेणेकरून काटछाट मध्ये किंवा गुणाकार क्रियेमध्ये आपला संक्रमण होऊ नये. उदाहरणार्थ बघा 11/5/44 असेल तर त्यावेळेला आपल्याला काय लागतं, 11 अंशात आणि छेदात एक लिहावा लागतो, गुणिले 5/44 असं आपण लिहितो. जेणेकरून समजा 11 खाली का वरती भाग देता नाही, मग 11 × 11 = 44 असा तो भाग होईल. नियम एक आहे बघा, कोणतीही पूर्णांक संख्या ही सुद्धा व्यवहारी अपूर्णांक असतेच, तिचा छेद असतो किती, एक असतो. कोणत्या पूर्ण संख्येचा, 7 म्हणजे 7/1, 11 म्हणजे 11/1, हा नियम क्रमांक एक आपण लक्षात ठेवायचा. काय नियम क्रमांक दोन व्यवहारी अपूर्णांकाचा, नियम क्रमांक दोन, आता 0/ कोणतीही संख्या, नियम क्रमांक असा नियम पाहतो, 0/ कोणतीही संख्या, कोणतीही संख्या उत्तर पाहायचं, उत्तर येत 0/ कोणतीही संख्या उत्तर येते 0. उदाहरणार्थ बघा 0/100 उत्तर येते 0, 0/7 उत्तर येते 0. तर नियम दुसरा व्यवहारी अपूर्णांकाचा, 0/ कोणतीही संख्या उत्तर 0, ही नियम आपल्याला माहिती हवे जेणेकरून प्रत्येक प्रकारची उदाहरणं असेल पहा मोठ उदाहरणामध्ये आपला तो नियम असल्यामध्ये उत्तर आपल्याला पटकन मांडता येतं. तर नियम क्रमांक दोन, 0/ कोणतीही संख्या उत्तर 0 येते. नियम क्रमांक तीन आहे पहा, नियम क्रमांक तीन, कोणतीही संख्या, कोणतीही संख्या, कोणतीही संख्या भागिले 0 हेच उत्तर बघा अनंत येत, अनंत म्हणजे उत्तर काढता येत नाही, त्याला आपण लिहिण्याची पद इन्फिनिटी म्हणतात. कोणतीही संख्या भागिले 0 बरोबर अनंत, त्याच उत्तर काढता येत नाही, ते अनंत उत्तर असतं. हा नियम क्रमांक तिसरा का, हा नियम क्रमांक तीन. उदाहरणार्थ बघा 1111/0 उत्तर हे झालं 0. तर कोणतीही संख्या भागिले 0 बरोबर उत्तर अनंत, उत्तर काढता येत नाही, तर इन्फिनिटी म्हणतात. हा नियम क्रमांक तीन आहे, हा नियम क्रमांक तीन. आता स्पीड मध्ये लिहित आलं तर लिहा, नाही तर काही माहित असेल तर लिहायची आवश्यकता नाही, आपल्या उदाहरण करायचं. आता पहा नियम क्रमांक चार, हे बेसिक नियम माहित पाहिजे बरोबर. नियम क्रमांक चार, आता कोणत्याही व्यवहारी अपूर्णांका वजा चिन्ह हे अंशाचंही नसतं छेदाचं नसतं, ते संपूर्ण अपूर्णांकाचं असतं. म्हणजे म्हटलं तर अंश, म्हटलं तर छेदात देता येतं, म्हटलं तर कॉमन. नियम चौथा आहे बघा, नाही का, वजा चिन्ह, वजा चिन्ह हे पूर्ण संपूर्ण अपूर्णांकाचे असते, पूर्ण अपूर्णांकाचे असते, वजा चिन्ह हे पूर्ण अपूर्णांक. उदाहरणार्थ बघा 7/11 असेल तर हेच म्हणजे हे आता 7/11 म्हणजे आपण असं लिहू शकतो 7/11, किंवा दोघांमध्ये कॉमन देऊन 7/11 असं लिहितो, असं लिहिता येतं. म्हणजे नेम चौथा आहे, वजा चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचं असतं, ते अंशाचं नसतं छेदाचं नसतं. म्हणजे अंशात पण मांडता येतं, छेदात पण मांडता येतं, कॉमन दोघांमध्ये सामायिक मध्ये
मध्ये मानता येतं. हा नियम क्रमांक 4 आहे बघा. हे नियम क्रमांक लक्षात ठेवायचे, हे आपले बेसिक नियम झाले. हे बेसिक नियम लक्षात ठेवून आपल्याला आपल्या व्यवहार्य अपूर्णांकाच्या क्रिया करायचे. जे पूर्ण संख्येच्या क्रिया आहेत मूलभूत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागकार, त्याच क्रिया व्यवहार्य अपूर्णांकाकडे दशांश अपूर्णांकामध्ये करता आले पाहिजे, वेगाने करता आले पाहिजे. त्यासाठी ते नियम आहेत प्रत्येकाचे. आपण आता पहिला घेणार आहे बेरीज वजाबाकी. बेरीज व वजाबाकी व्यवहार्य अपूर्णांकाच्या दोन क्रिया एकत्र घेऊ आणि एकत्र यांना बरेचशी उदाहरणं बघा. आपण थोडे थोडे घेऊन आपण आपल्याला लेख घेऊन जाणार पुढे जायचं. तर बेरीज व वजाबाकी ह्या क्रिया एकत्र घ्यायच्या आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकाच्या. आता ते कशा करायचा काय करता उदाहरण घेताना आपण त्याचे नियम पाहू. तर उदाहरण घेऊ बघा, बेरीज आणि वजाबाकी एकत्र. आता उदाहरण 17/4 + 1 = 16/5 असतील तर एक ची किंमत किती? तर एक्स बरोबर किती? हे असं उदाहरण आहे बघा. म्हणजे अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक अधिक हे व्यवहार्य अपूर्णांकात किती मिळाल्यानंतर त्याचं उत्तर 16/5 ची एक ची किंमत काढायची. तर बघा डाव्या बाजूला ही डाव्या बाजूला हे क्रिया आहे, उजव्या बाजूला ही क्रिया आहे. आता बघा जसं हे असं समीकरण सोडवलं आणि संख्या एका बाजूला आणि चल ए टू झेड मध्ये ज्यांना अक्षर आपण वापर करतो त्यांना चल म्हणतात, बाकी ज्यांना संख्या किंवा सहगुणक म्हणतो आपण. तर ह्या एक ची किंमत काढायची ही बेरीज आणि बेरीजची क्रिया करायची. तर बघा एक्स आपण ह्या बाजूला ठेवला डाव्या बाजूला तसाच राहिला, ते चिन्ह बदललंय. 17/4 आपल्या उजव्या बाजूला घेऊन जायचे तेव्हा जाताना त्याचे चिन्ह बदलले. मग हे पुढचं 16/5 ते पद लिहिलं आपण, हे चिन्ह बदलून वजा 17/4 होईल. वजा 17/4. आता बघा यांची लस नाही का व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी किंवा बेरीज करताना दोन पद असू द्या तीन असू द्या त्यांची लसाई पद्धतीने बेरीज करायची. म्हणजेच काय पहा, आपण चौथीपर्यंत पाहिलं का त्यांचे छेद समान करायचे. पण त्याऐवजी आता आपण पुढे 7वी 8वी आल्यानंतर पुढच्या गणितामध्ये आपण काय करतो लसाई पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी करतो. आता 5 आणि 4 लसाई आहे बघा 20, तो तोंड द्यायला पाहिजे करता. म्हणजेच 20 या संख्येला 5 ने भाग जाईल 4 ने भाग जाईल तसं विचारांना येतोय. 5 लसाई आला 20. आता 5 चे आपल्याला 20 करायचे, आपल्याला 4 ने गुणावं लागेल. 5 चे 20 करायचे, 4 ने गुणायचे डोक्यावर मांडले. 4 चे 20 करायचे, आपल्याला 5 ने गुणावं लागेल, ते डोक्यावर मांडायचे. यांच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह गुणाकार क्रिया असते. 4 × 16 = 64 आहे. चिन्ह मध्ये वजा केलं म्हणून वजा दिलं. 17/5 = 85 + 85 आहे. आता 85 + 64 = 85 तर उत्तर किती लागलं त्याचं? वजाबाकी = 21/20. उत्तर किती दिलं? −21/20. आता आपण म्हटल्याप्रमाणे चिन्ह बघा −21 ला दिलं तर कॉमन चिन्ह लिहू शकतो आपण 21/20. हे त्याचं उत्तर 21/20. म्हणजे काय, आपण −21/20 जर मिळवलं तर उत्तर किती येणार तिथं? 16/5. हे उदाहरण बेरजेची क्रिया केली. आपण बेरजेची क्रिया करताना आपण बाजू बदलून ही संख्या तिकडे नेली आणि वजा केली. ती केली लसावी पद्धतीने. छेद सारखे करणे म्हणजेच लसावी पद्धतीने बेरीज वजाबाकी करणे. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आता 11/7 + 1 = 9/5. मग आपण 3 अंकी पुढे जाऊ. बघा याच्यामध्ये एक्स मिळाल्यानंतर 9/5 उत्तर आलं तर हा एक ची किंमत काढायची. मग याप्रमाणे क्रिया बघा, एक्स ह्या बाजूला ठेवला, 9/5 अगोदर लिहिली, बाजू बदलताना आता डाव्या बाजूची 11/7 आपल्या उजव्या बाजूला यायचे, चिन्ह बदलले, −11/7 होईल. आणि वेश म्हणून आपल्याला लसाई पद्धतीने याची काय करायची? वजाबाकी करायची. 5 आणि 7 लसावी आला 5 × 7 = 35 आला. 5 चे आपल्याला 35 हवे तर 7 ने गुणावं लागेल, डोक्यावर मांडले. 7 चे 35 करायचे, 5 ने गुणावं लागेल, डोक्यावर मांडले. हा गुणाकार 9 × 7 = 63 क्रिया वजाबाकीची. याचा गुणा वजाबाकी आली 55, वजाबाकी आली 55. तर पहा 63 + 55 वजाबाकी 8 = 35.
ते आपलं काय होईल, उत्तर एक ची किंमत येईल 8/35. आता उदाहरण लिहायला वेळ लागेल पाहतो, मग मी खाली लिहितो, म्हणजे लिहायचं असेल लिहून घेऊ शकता. आपण ह्या यांची बेरीज केली. आपण आता दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्या असतील तर त्यावेळेला बेरीज पण असेल पद्धतीने करायची. आपण ते मोठे उदाहरण घेऊ, थोडे 5/4 अधिक 9/3 अधिक 11/12 वजा 1/7 बरोबर किती. हे उदाहरण बघा, तीन पद आपले बेरजेचे आणि एक काय वजाबाकीचं, ते एकत्र क्रिया करायची. आता म्हणजे दोन पेक्षा तीन चार जरी असतील तर आपण लसावी पद्धतीने त्यांची बेरीज आणि वजाबाकी करायची. आता यांचा लसावी 4 3 12 6 लसावी किती येईल, 12 ची 12 येईल. 4 चे 12 करायचे 4 3 12, 3 चे 12 करायचे 3 4 12, 12 चे 12 1, 6 चे 12 2 यांच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह घे, गुणाकार क्रिया. 5 3 15 आले पहा, 9 4 36 अधिक 36 11 आले पुढे आणि पुढे वजा 2 आले. आता यांची बेरीज केली आपण 11 15 36 11 आणि वजा, बेरीज पहा 15 36 11 12 4 5 6 आले, किती आले 62 वजा 2 किती आले बघा 60/12 आले. कोणती ही बेरीज किती आली पुढे 60/12. आता पुढे भाग द्यायला बघा, 12 1 12 12 5 7 उत्तर आलं 5. मी आपण 4 पदांची सुद्धा क्रिया करून लसाई पद्धतीने आपण यांची बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. त्याप्रमाणे एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे गुणाकाराचा क्रिया कसा बेरीज आणि वजाबाकीची क्रिया एकत्र घेऊ आपण. 3/20 अधिक 9/4 वजा 11/5 अधिक 1 = 7. आता 4 पद येते आणि पुढे 1 पुढे 7 मध्ये दिलाय आणि 1 ची किंमत आपल्याला काढायची. हे पण बांधला साईड पद्धतीने करायचे. आता काय करायचे बघा, हा वजा हा जो 1 आहे ना, आपण बाजू बाजू काय करू तिकडे येऊ, म्हणजे वजा 1 होईल. या 3 संख्या इकडे आणि ही 7 पण आपण इकडे आणू आणि एकत्र आपण एकाच क्रियेमध्ये क्रिया वाचू आपण त्याची. अधिक 1 तिकडे येऊन वजा 1 होईल. पाहतो इकडे 3/20 अधिक 9/4 वजा 11/5. आता ही 7 तिकडे आले होते वजा होतील ते, वजा 7/1. मग म्हटल्याप्रमाणे पूर्णांक संख्येखाली छेद 1 असतो, लिहिण्याची पद्धत नाही. वजा 7 म्हणजे आपण वजा 7/1 केले. आतापर्यंत लसावी करायचा, लसावी 4 5 चा 1 चा लसावी बघा 20, 20 4 5 चा लसावी 20 येईल. इथं 1 ने भाग जाईल, इथं 5 ने, इथं 4 ने, इथं किती 20 ने. हा गुणाकार केला बघा, 3 ने पुढे 45 येईल, पुढे वजा 44 येईल, परत वजा 140 येईल. 20 होते 140 होते. आता हे बेरीज 48 48 आणि 44 आणि 140 184 पा 184 ही 48 प्लस प्लस 48 आणि वजा 184 बरोबर वजा 100. याची परत वजा बघा, चिन्ह मोठे असेल बघा, 184 वजा 48, 14 3 8 गेले 6, 8 2 5 गेले 3 आणि 1 किती आलं 136 बरोबर वजा 1 किती आलं हे वजा 136 बरोबर वजा 1. आणि आपला जो भाग आहे लसावी तो खाली तिखट चार म्हणजे उत्तर येईल पा आपलं, तिखट चार म्हणजे उत्तर. भाग देऊ आपण आता, नाही का, 4 ने भाग देईल, 4 5 20, 4 3 12 4 4 16, उत्तर आलं वजा 34/5. आता
तिथं आलं बघा, वजा 34 बाय 5 बरोबर किती, वजा 1. तर नियम असा आहे बघा, दोन्ही कडे वजा चिन्ह असतील तर काय होतं, ते वजा वजा अधिक होतं आणि उत्तर फायनली अधिक 34 बाय 5 येईल. ते आपल्या बेरीज आणि वजाबी करण्याची क्रिया. तर बेरीज आणि वजाबाकी करताना आपण लसाई पद्धतीचा वापर करून ती बेरीज आणि वजाबाकी व्यवहारी आपण कशी करावी. आता गुणाकार क्रिया, व्यवहारी अपूर्णांकाची गुणाकार क्रिया. आता गुणाकार करताना वेळ लागेल असं नियम नाही पहा, फक्त जे आपण अति संक्षिप्त देतो, शॉर्ट फॉर्म करतो, म्हणजे काटाकाटी करतो छान नाही का, तर ती फक्त समोरासमोर काट छाट करायची नाही, तिरकी करायची, उभी करायची, फक्त समोरासमोर काट छाट करायची नाही, एवढंच फक्त. ए बाय बी इंटू सी बाय डी इंटू ई बाय एफ असं असेल, संख्या असतील त्या, तर अशी काटछाट होऊ शकते, अशी अशी पण होऊ शकते, फक्त समोरासोबत काटछाट करायची नाही हे पाळायचंय आणि नंतर गुणाकाराची क्रिया करायची. ते फारसा अवघड आहे सगळ्या विषय नाही तो. तर आपण गुणाकाराची क्रिया करू, एक उदाहरण घेऊ, 9/17 गुणिले वजा 102/21 गुणिले वजा 1/3 बरोबर किती. आता कटच्या समोरासमोर करायचं नाही, फक्त अशी करा, अशी करा, कशी उभी करा, अशी पण अशी पण झाली, अशी पण झाली. आता 17 ने भाग दे, 17 असं आहे 102. बघा 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 7 = 21. वरती पहा 3 आणि 2 राहिले आणि खाली 7 राहिले, म्हणजे 6/7 उत्तर येईल. आता बघा इथं आहे बघा 3 × 2 = 1 वरती 3 × 2 चिन्ह वजा 2 वजा 1 खाली 1 × 7 × 1. आता बघा हे चिन्ह वजा वजा काय होत आहे, प्लस होते अधिक. हे उत्तर केलं बघा किती आहे, मग 3 × 3 किती, 2 आलं भागिले 7, म्हणजे 6/7 हे उत्तर आहे. म्हणजे वजा वजा गुणाकार काय होतो, अधिक होत, हे त्यातलं उदाहरण. गुणाकाराची क्रिया. आता भागाकाराचं नियम आहे बघा, नंतर क्रिया आपली एकत्र करायची असते, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. तेव्हा आता आपण एक एक दोन उदाहरण घेतो. भागाकाराची क्रिया, भागाकार म्हणजे गुणाकाराची विरुद्ध क्रिया, म्हणजे त्या जी आपण भागाकार असेल ती संख्या काय होते, गुणाकार व्यस्त होऊन काय होतो, गुणाकार होतो भागाकाराच्या ऐवजी. आणि नेहमीच्या प्रमाणे गुणाकाराची आपण क्रिया करायची भागाकाराची. उदाहरण घेऊ आपण, आता फक्त पुढचा अपूर्णांक काय होतो, उलटा होतो, म्हणजे काय होतो, व्यस्त होतो. गुणाकार क्रिया भागाकाराचं चिन्ह जाऊन गुणाकार चिन्ह येतं आणि क्रिया पुढचे अपूर्णांक उलटा द्यायचं. तर आपण उदाहरण घेऊ, 5/16 गुणिले 32/7 भागिले 32/28. गुणाकाराची क्रिया आपण नेहमी करतो, अति संक्षिप्त देतो, शॉर्ट फॉर्म करतो आपण काय म्हणतो. आता इथपर्यंत गुणाकाराची क्रिया आणि पुढे भागाकाराची क्रिया, मग नियम काय बघा, भागाकार गुणाकाराची विरुद्ध क्रिया. मग हा भागाकाराची क्रिया निघून जाऊन आपली इथं काय चिन्ह नाही का, हे चिन्ह नाही गुणाकाराचं, आणि पुढचा अपूर्णांक उलटा मांडायचा नेहमीच्या पद्धतीने गुणाकार करायचा, म्हणजे होईल बघा 5/16 × 32/7 हे चिन्ह निघून जाऊन आलं गुणाकार चिन्ह, पुढचा अपूर्णांक उलटा लिहायचा 28/32. आणि नेहमीप्रमाणे गुणाकार काय करायचे, यांची त्याला शॉर्ट फॉर्म करायचा. 5 × 16 = 16, 16 × 2 = 32, 7 × 1 = 7, 7 × 4 = 28. वरती पहा, वरती आता भाग जातो का नाही, भाग सगळं गेले होता, 5 × 5 = 10 किती आलं ते 4, हाली तो भाग जाईल आणखी, 4 × 4 = 4, 8 = 32. वरती पहा 10 आपण भाग, 2 × 2 आणि 2 × 4 उत्तर आहे मला 5/4, उत्तर 5/4. पूर्ण गुणाकार करण्याऐवजी आपण काटछाट देखील करायची, उत्तर आलं 5/4. नियम कोणते बघा, भागाकाराची इथपर्यंत काही करायचं नाही, गुणाकाराच्या याच्यापर्यंत भाकाराचं चिन्ह आलं तर थांबायचं, भाकाराचं चिन्ह निघून जाऊन गुणाकाराचं चिन्ह येईल, त्याच्या पुढचाच एक आपण उलटा करायचा.
परत जरी गुणाकाराची क्रिया असेल ती काय करायचं नाही, फक्त भागाकाराच्या पुढचा एकच अपूर्णांक उलटा करायचा, एकच भागाकाराची न गुणाकार येईल, एकच अपूर्णांक उलटा करून नेहमीप्रमाणे गुणाकाराचे काटछाट करून आपलं उत्तर काढायचं येईपर्यंत. हा भागाकाराचा नियम लागतो. आता पुढचा पहा, अपूर्णांक भागिले अपूर्णांक असेल, अपूर्णांक भागिले अपूर्णांक तो नियम, अपूर्णांक भागिले अपूर्णांक म्हणजेच पहा, जर अपूर्णांक वर ए बाय बी असेल, खाली सी बाय डी असेल, असं असेल तर त्याच काय होतं पहा, ए बाय बी लिहायचा आहे आणि हा जो अपूर्णांक होतो वरचा गुणाकार होतो आणि डी बाय सी होतो, हा अपूर्णांक भागिले अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकाचं प्रमेय, अपूर्णांक भागिले अपूर्णांक ए बाय बी आहे तसं लिहायचा आणि खालचा सी बाय डी तो अपूर्णांक उलटा घेऊन त्याची क्रिया करायची, नेहमीच्या पद्धती गुणाकार करायचा, काटछाट करायची, ह्या हा नियम त्याचा. म्हणजे दोन अपूर्णांक भागिले अपूर्णांक असतील तर एक अपूर्णांक आहे तसा लिहायचा, खालचा अपूर्णांक मात्र उलटा होतो म्हणजे गुणाकार जास्त होतो तो, मग ए बाय बी इंटू डी बाय सी होणार नाही. तो लिहून घ्या, माहित सांगणं आहेच येतो आपल्याला पुढे जायचं होतो सहा उदाहरणार्थ. चला एक उदाहरण घेऊ आपण मग पुढे जाऊ. तीन बाय सात भागिले नऊ बाय एकोणपन्नास, बघा ए भागिले बी सी भागिले डी आहे म्हणजे व्यवहारी अपूर्णांक भागिले व्यवहारी अपूर्णांक अशी क्रिया करायची आपल्याला. मग हे बघा, वरचा अपूर्णांक आहे तसा लिहिला ए बाय बी, खाल हे भागाकाराची क्रिया काय गुणाकार विरुद्ध क्रिया आहे, हा भागाकार आहे वरती जाऊन काही बघा एकोणपन्नास बाय नऊ होईल. हा मग याची कटच्या नेहमीप्रमाणे सात एक सात, साती सात एकोणपन्नास, तीन एक तीन, तीन त्रिक नऊ, उत्तर आलं बघा सात बाय तीन, उत्तर आलं सात बाय तीन. हा अपूर्णांक भागिले अपूर्णांकाचं एक उदाहरण. आता पुढचं उदाहरण पण आपलं चारही क्रिया आपण एकत्र करायचं उदाहरण, म्हणजे का पुढे पुढे जायचं आपल्याला एकत्र उदाहरण घेऊ. आता पाच बाय सात देम एकत्र येते सगळे, गुणिले चौदा बाय पंचवीस अधिक सहा बाय पाच भागिले साठ बाय पंचेचाळीस, साठ बाय पंचेचाळीस वजा पंधरा बाय चार गुणिले आठ बाय नऊ बरोबर किती. बघा इथपर्यंत काय आहे, गुणाकाराची क्रिया पण अधिक, नंतर भागाकाराची क्रिया, नंतर वजा म्हणजे परत गुणाकार. आता हे करताना बघा, हे क्रिया सगळ्या एकत्र येईल तर नियम असा, यांचा व्यवहार अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार क्रिया प्रथम करायच्या, प्रथम करण्यासाठी त्यांना कंस टाकायचे, भागाकार आणि गुणाकाराला कंस टाकल्यानंतर बेरीज आणि वजाबाकी चिन्ह ऑटोमॅटिक कंसाच्या बाहेर येतात. म्हणजे आपण क्रिया कोणती करतो मग, बोडोबास प्रमाणे कंचे वागवे प्रमाणे आपण गुणाकार भागाकार क्रिया करू शकतो. त्याला आधी प्रथम कंस टाकायची बघा, गुणाकाराची क्रिया इथपर्यंत झाली, बेरीज आणि वजाबाकी चिन्ह बाहेर आलं पाहिजे कंसाच्या, इथे एक टाकला कंस पहा आणि इथे एक पुढे कंस टाकला, म्हणजे हा गणपती आपण कंस टाकून घेतला आधी. आता आता क्रिया करायची कंसातली, बघा हे आपण क्रिया केला तर बघा पाच बाय सहा गुणिले चौदा बाय पंचवीस हा पहिला कंस आधी. आता क्रिया भागाकाराची, भागाकाराचा नियम असा आहे गुणा आपण गुणाकार करून घेतोय तर मग आपण हे पहिलं बघा सहा बाय पाच गुणाकार भागाकाराच्या आधी काय चिन्ह गुणाकार, पुढचा अपूर्णांक उलटा करायचा पंचेचाळीस बाय सात, पुढची क्रिया जशी तशी बघा म्हणलं आपण तर पंधरा बाय चार गुणिले आठ बाय नऊ बरोबर किती. आता बघा आतले गुणाकाराचे काही अतिशय देऊ टाकायचे, बघा गुणाकार हे सोडून घेऊ कसा, प्रत्येक सोडून घ्यायचे. आता सात एक सात, सात दोन्ही चौदा, पाच एक पाच, पाच पाच पंचवीस, पाच एक पाच, पाच नऊ पंचेचाळीस, नऊ एक नऊ, नऊ दहा साठ, नंतर चार एक चार, चार दोन्ही आठ, तीन त्रिक नऊ, तीन पाच पंधरा. बघा आता बाकीचा भाग जात नाही तर बघा बाकी काय राहिले, पहिला कंसात दोन बाय पाच राहिले,
कंस सोडला, कंस सोडल्यानंतर आपण कंस काढला बघा, 2 बाय 5 अधिक प्रती काय बघा 9 बाय 10 राहिले, पुढे वजा आहे बघा 5 गुणिले 10 बाय 3 राहिले, 2 बाय 5 9 बाय 10 आणि वजा 10 बाय 3 बघा हे पण आपण लसाई पद्धतीने सोडवायचे. 5 10 3 चा लसाई किती पहा 30 लसाई, किती लसाई येतो 30, 30 लसाई 5 10 3. आता 5 चे 30 करायचे 6 ने लावा लागेल, 10 चे 3 इथे 10 बघा हे 12 येईल, संख्ये 12 अधिक 3 9 3 27 पुढे किती 100 येईल, पुढे येतील 100, 12 27 100 भागिले 30. आता यांची बेरीज करू आपण 27 अधिक 12 बघा 27 10 39 येईल, 39 वजा 100 किती आले पण भागिले किती 30, वरचे आले बघा 61 वजा 61 बाय 30 उत्तर किती आलं वजा 61 बाय 30. ह्या क्रिया करताना गुणाकार क्रिया होती, बेरीज होती, भागाकार होता, वजाबाकी होती. तर असे उदाहरण सोडताना अगोदर आपण भागाकार आणि गुणाकाराच्या क्रिया करायच्या, त्यासाठी कंस टाकून घेतले. आधी गुणाकारला कंस टाकला, बेरीज मध्ये आलं, कंसाच्या बाहेर कंसाच्या बाहेर दोन्ही कंस मध्ये आलं, हेला कंस टाकला आणि त्याला कंस टाकला, आणि याप्रमाणे आपण नंतर भागाकाराची क्रिया आपण गुणाकारात रूपांतर केलं आणि प्रत्येकाची काटछाट करून जे उत्तर आलं जे आलं त्याची परत नसावी पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी केली. ही पद्धतीची झाला असेल सर्वांचं किंवा समजलं असेल बघा, तर आपला वेळ कमी आहे, झाला पैसे. आता बघा याच्या पुढचा प्रकार याचा पुढचा आहे बघा, हे झाले क्रिया व्यापारी अपूर्णांकाच्या क्रिया, 4 क्रिया. पुढचा प्रकार आहे बघा अपूर्ण लहान मोठेपणा ठरवणे अपूर्णांकाचा. आता जे नियम आहेत बघा त्याचे नियम आहेत, ते नियम आपल्या 8 वी लेवल नियमाचे उदाहरण येत नाही. उदाहरणार्थ नियम कोणते बघा 1 बाय 2 1 बाय 3 1 बाय 4 1 बाय 5 सगळ्यांचे अंश सारखे छेद भिन्न, मग जो छेद छोटा असेल लहान असेल तो अपूर्णांक मोठा वगैरे वगैरे हे नियम आहेत बघा. हे नियम आपल्याला 5वी साईडपर्यंत आहेत, 5वी पर्यंत तर ते नियमाने आपलं उदाहरण घेत असतो ह्या प्रकारामध्ये, त्याबद्दल अधिक वेळ न देता त्याचे कुठे टेक्स्ट सांगतो आणि आपण पुढे जाऊ. जे लहान मोठेपणा आपण अंकाचा ठरवायचा त्यासाठी साधे टेक्स्ट, कारण ते अंश वेगळे छेद वेगळे असे आपल्याला असे आपल्या संख्या येतात, त्यामुळे हे नियम पाठ करून लक्षात ठेवून काही गरज नाही, फक्त लक्षात तर पाहिजे कारण बेसिक नियम आहेत 5वीचे. तर त्याचा नियम आहे बघा, नियम म्हणजे कृती म्हणजे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे. कसा ठरवायचा बघा, अपूर्णांक सगळे वेगळे तर बघा 7 बाय 11 11 बाय 13 29 बाय 38 वगैरे वगैरे किंवा 79 बाय 17 असे अपूर्णांक असतील, म्हणजे कुठल्याच नियमात बसणार नाही ती, म्हणजे अंशापेक्षा छेद एक नियम मोठा किंवा सगळ्यांचे छेद समान अंश भिन्न वगैरे वगैरे, ते 3 नियम आहेत, त्या नियमाने आपल्याला उदाहरण संख्या येत नाही, त्यामुळे ते नियम आपण त्या नियमाच्या नादे न लागणं बरं, ते पाठ करायची गरज नाही किंवा लक्षात ठेवी आम्ही याची कृती कशी करायची, लहान मोठे अपूर्णांक कसा ठरवायचा. तर याचा अर्थ आहे बघा 7 भागिले 11 याचा अर्थ, याचा अर्थ आहे 11 भागिले 13 याचा अर्थ 29 भागिले 38 यांना भाग द्यायचा बघा, थोडक्यात त्यांचा भागाकार करायचा आणि 2 डिजिट पर्यंत उत्तर काढायचे, काढल्यानंतर त्याचा आपण लहान मोठेपणा ठरून जातो. उदाहरणार्थ 1.12 आलं, 1.37 आलं, 0.87 आलं, एखादे नाही का 2.11 आलं, तर आपण याचं लहान मोठेपणा ठरवू शकतो. तेव्हा लहान मोठेपणा ठरवताना 8वीच्या लेवलवरती ह्या संख्यांना भाग द्यायचा, वेळ थोडा जाणार आहे, आणि 2 डिजिट पर्यंत भाग द्यायचा, पूर्ण भाग द्यायची गरज नाही, 2 डिजिट पर्यंत भाग द्यायचा आणि आपली क्रिया थांबवायची. असे उत्तर आल्यानंतर आपण ओळखू शकतो सर्वात लहान हा आहे, सर्वात मोठा आहे, आणि मग तो मूळचा अपूर्णांक आपण जायचंय ह्या प्रकारात असं करायचंय. तर याला आपण नियमचे नियम सांगायला किंवा वेळ आपण घालू नाही, आपल्याला उदाहरण फक्त असेच येतात, लहान मोठे मला ठरवणे त्यांना भाग देऊन त्याप्रमाणे आपण त्याच्या किमती काढून लहान मोठे मला ठरवायचं.
आता पुढचा प्रकार नेहमी पाळी पुढचा नेहमी तर दरम्यानचा अपूर्णांक शोधणे हा एक प्रश्न केव्हा करायला येतो एकदा दोनदा आला होता. दरम्यान म्हणजे मध्यभागी दरम्यानचा अपूर्णांक शोधणे नाही का आणि 11/12 असेल वगैरे वगैरे यांच्या दरम्यान म्हणजे मध्यभागी कोणता अपूर्णांक येतो ते ठरवणे. त्याचे पण प्रकार दोन आहे बघा ते पण प्रकार दोन आहे दरम्यानचा आपण ठरवायचे प्रकार दोन आहे. तर पहिला प्रकार सोपा आहे पहा तो एवढा काय सोपा येत नाही आपल्याला त्याचा मार्क त्याचा सूत्र आहे बघा अंशाची बेरी भागिले छेदांची बेरी असं त्याचा एक सूत्र आहे त्याच. मग दोन अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक उदाहरणार्थ बघा 1/2 आणि 1/3 च्या मधला अपूर्णांक मग तो किती येईल पहा दरम्यानचा अपूर्णांक अंशाची बेरी 2 आणि छेदांची बेरी 5 तो किती येईल मग 2/5 ची. हा पहिला प्रकार आहे पण हा पहिल्या प्रकारचं उदाहरण एवढं सोपं आपल्याला येत नाही तर येतं कसं बघा मग हा 1/2 आणि हे पाळी नसणारच नसेल तर काय करायचं 20% सोप्या प्रश्नात आला तर येऊ शकतो अंशाची बेरी भागिले छेदांची बेरी मग हे आपण असं लिहिणार हा पर्याय असला तर पण शक्यतो हा पर्याय पण नसतो बघा जर आलं उदाहरण तर प्रकार दोन आहे बघा त्याचा प्रकार दोन आहे आपण थोडं समजून घेऊ बघा 1/2 1/3 1/4 1/5 याच्या किमती आपल्या थोड्या आपल्याला माहित आहे याची किंमत आहे बघा 0.5 याची 0.33 याची आहे 0.25 याची किती आहे 0.20 हे किमती आहेत म्हणजे आपल्या किमती माहित आहे सध्या आता ह्या नाही का हे व्यवहार नेहमी यांचे किंमत याच्या दरम्यान कोणते बघा 0.5 म्हणजे 50 हे किती 0.30 0.33 मग यांच्यामध्ये आहे कोणी कांदे आता 0.50 आणि 0.25 च्या मधला हे दोन आपण भरायचे ठरले हे 50 याच्यामधला तर कोणते दोन्ही कोण हे दोन्ही येऊ शकतात मग दरम्यानचा आपण आता जो पर्याय असेल तो काढायचा म्हणजे करायचंय काय बघा ते त्यासाठी 5/7 आणि 7/9 याच्या दरम्यानचा आपण याच बी काढायचंय भागकार देऊन याचाही काढायचंय पर्यायामध्ये शोध घ्यायचा यांच्यामध्ये कोणता असेल ते तो त्याचा उत्तर थोडक्यात काय बघा 0.87 0.89 नाही का 0.81 0.83 असे जर आले उत्तर तर त्याच्यामध्ये आपण ठरवत येतो मग त्याप्रमाणे ते दुसरा प्रकार शोधायचा भागाकार करू जसं आपण आता लहान मोठेपणा आपण ठरवतो त्याचप्रमाणे त्याची ते करून आपण ते करायचं आता लेखी उदाहरण आहेत काही आता व्यवहारी अपूर्णांकाचे लेखी उदाहरणं येतात तर आता उदाहरण घेऊ आपण उदाहरण लेखी उदाहरण येतात त्यातलं काही भाग घेऊ आपण बघा एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाल्यावर लिहू शकतो उदाहरण शॉर्ट मध्ये वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची बाकी होती वाचून झाल्यावर तीन भाग व पंधरा पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची बाकी होती 125 पाने वाचायची बाकी होती तर पुस्तकाला पाने किती तर पानांची संख्या काढायची म्हणजे पुस्तकाचा 3/5 भाग वाचला 15 पाने पण वाचली आणि तेवढं वाचून झाल्यावर 125 पाने शिल्लक राहिली तर पुस्तकाला पाने किती असा तो प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न येतात तर पहा त्याचं उत्तर त्याचं समीकरण काय म्हणे वाचलेला भाग अधिक सुट्टी पाने वाचली अधिक बाकी पाने आणि बरोबर एकूण पाने तर
असं समीकरण म्हणेल, वाचलेला भाग जो उदाहरणात दिलाय, सुट्टे पाने वाचली ते पण उदाहरणात दिले, शिल्लक किती राहिले ते उदाहरणात दिले, आणि एवढे म्हणजे काय असणार आहे एकूण पाने, वाचलेला भाग, सुट्टी वाचलेली पाने आणि बाकी पाने, एकूण पाने असा भाग असणार आहे. आता बघा, मग एकूण पाने एक मानून, एकूण पाने किती मानायची, एक मानून, मग त्या पुस्तकाचा किती, एक चा 3/5 भाग, म्हणजे एक चा 3/5 भाग. आता चा ची म्हणजे काय, गुणाकार, एक चा 3/5 भाग अधिक किती पाने वाचली, 15 पाने वाचली, शिल्लक किती राहिली, 125 राहिली, बरोबर एकूण पाने. एकूण पाने म्हणजे आपण किती मानले, एकूण पाने एक्स मानली. हे समीकरण तयार होईल. वाचलेला भाग तो किती पुस्तकाचा, चा शब्द आलाय बघा, चा ची चे आल्यामध्ये गुणाकार क्रिया, 3/5 भाग वाचला, 15 पाने वाचली, 125 शिल्लक राहिली आणि मग एकूण पाने झाली. हे समीकरण झालं, तुम्हाला समीकरण सोडवायचं असेल. समीकरण होईल बघा, अंश अंतुनता छेचक बघा, 3x/5 यांची बेरीज बघा, 15 आणि 125 ची बेरीज बघा, 140 आणि बरोबर एकूण पाने, बरोबर एकूण पाने. आता बघा ही एक, आता ही एक ना, कोणते चल एका बाजूला आणि संख्या एका बाजूला ठेवल्यानंतर समीकरण सुटत. आता 3x/5 इकडे आहे, इकडे पण एक्स आणि संख्या इथे आहे, तर हे आपण हे पद उचलून आपण उजव्या बाजूला लिहू त्यांची आणि 140 या बाजूला ठेवू. आता नेतानी काय होईल, चिन्ह बदले, 3x/5 अधिक तिकडे नंतर काय होईल, ते 3x वजा होईल, 3x/5 वजा होईल. नेहमीप्रमाणे बघा, छेद एक मांडायचा, चल असो संख्या असो छेद एक मांडायचं, लसावी पद्धतीने आपला वजाबाकी करायची, म्हणून छेद एक मांडला. लसावी आला 5, 1 चे 5 करायचे 5 निघावं लागेल आणि 5 चे 5 करायचे 1 निघावं लागेल. हा गुणाकार 5x3, चिन्ह मध्ये वजा आहे बघा, वजा दिलं, हा गुणाकार 3x3. यांची वजा होती 5x + 3x = 2x, छेद 5 इकडं 140 आहे. आता 5 1 तर ठेवायचं तरच किंमत निघेल, त्याच्या जवळच्या संख्या आपण बाजू बदलून दुसरी आणायचं, 2/5 आपण इकडे आणायचे, 1 चलाची किंमत देण्यासाठी. आता बाजू बदलताना काय होतं, बेरजेची वजाबाकी, वजाबाकीची बेरीज होते, भागाकाराचा गुणाकार होतो, गुणाकाराचा भागकार होतो. मी इकडे आल्यानंतर बघा, 4 तिकडं भागाकाराचे, इकडे आला गुणाकारात जाते, 2 गुणाकारात 1, इथं आलं भागाकारात 3, पुन्हा राहिला x. हे काट चार म्हणजे आपलं उत्तर असेल बघा, 2 1 2 इथं 70, 70 × 5 म्हणजे 350 पुस्तकांची पाने, हे बघा 350 पाने आली पुस्तकांची पाने. समजलं प्रकार, चला पुढे जाऊ आपण. हा असा आहे बघा पुढचा प्रकार. हा प्रकार पुढचा, जर अशी रचना असेल, व्यवहारी आपण रचना पाहून घ्या, 1/1/2 अधिक 1/2 × 3 अधिक 1/3 × 4 अशी जर रचना असेल, बघा क्रमांक संख्या 1/2, 2/3, 3/4 अशी संख्या असेल तर पुढं 1/9/10 असेल तर ती इक्वल टू किती, 9 आहे. तर बघा हा जे शेवटचे चार पद आहे तेव्हा ते आपण 9 अंश घ्यायचे आणि 10 छेद घ्यायचे, त्याचं काय असतं, उत्तर असते, हे त्याच उत्तर असते. कोणते हे किती असेल तर पुढं मतरचना अशीच पाहिजे, 1/1/2, 2/3, 3/4 अशी रचना असेल आणि शेवटी जी संख्या येईल ते डाव्या बाजू संख्या अंशात मांडायची आणि पुढची संख्या छेदात मांडायची, त्याच उत्तर असेल हा प्रकार. हा प्रकार असा, हा प्रकार या रचना अशी असेल तर
पुढचा एक प्रकार आहे व्यवहारी आपणाचा पुढचा एक प्रकार उदाहरण येतात त्याप्रमाणे वरती पहा एक भागिले आठ गुणिले दहा अधिक एक भागिले दोन गुणिले दहा वजा एक भागिले आठ गुणिले दोन बरोबर किती. बघा इथं आठ दहा दोन दहा आणि आठ आठ दोन बघा याच्यावर संख्या लक्षात घेतलं नाही का निरीक्षण केलं संख्या बघा दोन आठ आणि दहा आहे तीन संख्या छेदात आहे. आता आपण नेहमीप्रमाणे काय करतो लसावी पद्धतीने जी बेरीज वजाबाकी करता येईल याचा ऐंशी करायचं याचा वीस याचा सोळा अशा प्रमाणे आपण काय करू गुणाकार करून घेऊ लसावी पद्धतीने बेरीज वजाबाकी करू पण अशा रचनेमध्ये उत्तर बघा येतं उत्तर येतं शून्य येतं त्याचं कारण बघा लसावी जो असतो एवढ्यांचा लसावी बघा म्हणजे लसावी म्हणजे सगळ्या संख्येची दोन गुणले आठ गुणले दहा हा प्रत्येकाचा संख्येचा गुणाकार जो असेल तो लसावी असणार आहे. बघा दोन आठ आणि दहा ह्या संख्या इथे दोन नाही इथे आठ नाही इथे दहा नाही रचना पहा. आता बघा इथे जो नाही तो त्यांनी भाग जाईल इथं दोन नाही इथं आठ नाही त्याने भाग द्यायचा इथं आठ दोन आहे इथं दहा नाही त्याने भाग द्यायचा आहे यांच्यामध्ये गुणाकारात चिन्ह बे किती होईल ते दोन होईल आठ एक आठ होईल वजा काय होईल पुढे दहा होईल बे एक बे आठ एक दहा इथं चिन्ह वजा एक वजा दिलं दोघांची बेरीज किती आली बघा दहा आली दहा वजा दहा खाली किती आहे दोन गुणले आठ गुणले दहा याची वजा बाकी दहा वजा किती आलं बघा शून्य आलं आणि दोन गुणले आठ गुणले दहा आलं. आपण व्यवहारी आकडा नियम पाहिलाय अगोदर शून्य भागिले कोणतीही संख्या उत्तर किती येत शून्य येत उत्तर येत शून्य बघा एक दहा वजा शून्य आलं नियम व्यवहारी आकडा शून्य भागिले कोणतीही संख्या उत्तर शून्य येणार. रचना मात्र अशी आली तीन संख्या असतात बघा तीन आठ दोन आठ दहा दो अगोदर काही दोघा प्लस पर्यंत असते नंतर वजा असते हे तिन्ही अंक खाली येईल असं म्हणून येणारच येणार यांचा गुणाकार करून पण तेच उत्तर येणार पण आता का काय उत्तर काढायची काय गरज नाही असेल हे तर बघा तीन संख्या रचनाच अशी असते त्याचं उत्तर किती येतं शून्य येत. पुढचा एक हा एक प्रकार एवढा कुटुंब त्यांना सांगतो आणि आपण उत्तर आपण करू एक भागिने अठ्ठेचाळीस गुणिले शंभर नवडीत पण उदाहरण आहे पाहिजे अधिक एक भागिले शंभर गुणिले बावन्न वजा एक भागिले बावन्न गुणिले अठ्ठेचाळीस बरोबर किती याचं उत्तर पण शून्य आहे बघा सांगा किती बघा अठ्ठेचाळीस शंभर आणि बावन्न तीनच अंक आहे इथं कोणता नाही बावन्न इथं कोणता नाही अठ्ठेचाळीस इथं कोणता नाही शंभर एक किती बघा बावन्न अधिक अठ्ठेचाळीस वजा शंभर उत्तर किती यांचं बिल किती येईल शून्य शून्य भागिले ते किती उत्तर येईल शून्य बघा रचना अशीच आहे. पुढचा प्रकार आहे पुढचा प्रकार येणार दहा वजा एकोणीस बाय एक अधिक पाच बाय एक अधिक पाच बाय पंधरा दहा वजा एकोणीस भागिले एक अधिक पाच परत छेद एक अधिक पाच बाय अकरा. आता हे उदाहरण कसं सोडायचं बघा दसावी पद्धतीने सोडवायचे फक्त काय करायचं एक एक क्रियाक्रम वरती जायचे आता बघा हे आधी सोडवायचे म्हणजे याच्या छेदामध्ये हे होऊन जाईल हे सोडवताय काय करायचं दसावी पद्धती सोडायची एक म्हणजे काय एक बाय एक अधिक पाच बाय किती पंधरा दसावी किती आला पंधरा इथं किती भाग जाईल पंधरा इथं एक नाही पंधरा अधिक पाच किती आलं वीस बाय पंधरा याची बेरीज किती आली वीस बाय पंधरा एक बाय एक पाच बाय दसावी पंधरा इथं पंधरा इथे पंधरा आणि पाच किती वीस मग याचं उत्तर किती आलं वीस बाय पंधरा
आता पहा हे उत्तर इथं येईल. हे उत्तर आलं 20/15. कितपर्यंत आलं? 20/15 आलं. आता पहा आता का एक स्थितीवर लागले. आता हे सोडावं लागेल आपल्याला. तर आपण मग पाहिलं बघा अपूर्णांक भागिले अपूर्णांक. वरती काय सांगा? अपूर्णांकी. खाली काय सांगा? अपूर्णांकी. हा तो सोडून घ्यायचं मग पुढे जायचे हॅलो वरती. मग आता हे सोडवताना बघा वरती 5 ए मध्ये किती ए मध्ये ना 5/1 आहे. कोणत्याही पूर्णांक संख्येखाली छेद 1 असतो म्हणजे याला आपण अपूर्णांकी थोडक्यात का केलं तर आपल्याला हा उलटा करून वरती न्यायचा आहे. वरती किती सांगा? 15/20 होईल. 15/20 होईल. आता जे काट चाट होऊ शकते 5 × 5 = 24 मग एवढ्याच उत्तर किती आलं? 15/4 हे याच उत्तर. मग हे उत्तर 15/4 आलं पहा. हे आलं 15/4. आता हे सोडवायचे बघ म्हणजे थोडक्यात दशांश पद्धतीने याची बेरीज करायची. 1/1 + 15/4 दशांश आला 4. इथे 4 इथे 1 हे किती आलं? 4 + 15 इथं आलं 19/4. कोणतं उत्तर? हे आलं 19/4. इथपर्यंत 19/4 इथे आलं बा. आपण इथपर्यंत प्रवास झाला आपला 19/4. आता हे सोडवायचे. हे सोडवताना बघा ना मला अपूर्णांक भागिले अपूर्णांक. वरती 19/1 हा अपूर्णांक उलटा होईल 4/19 होईल. 19 गेला उत्तर किती आलं फक्त 4. डाय बाजूला काय बघा 10 + 4 उत्तर किती आलं? 6. हा एक प्रकार येतो का? दोनदा हा प्रकार येऊन गेलेला आहे. फक्त क्रिया त्याच आहे वजन नाही का बेरीज वजन की गुणाकार की गुणा. वरती वरती जायचे डायरेक्ट वरतून सोडत यायचे ना खाली खाली वरती जायचे. त्याप्रमाणे हा एक प्रकार उदाहरणात हा येतो. आता पाहू एक उदाहरण येतो. एका आयतात उभी जमिनीच्या जमिनीच्या 2/5 भागात ऊस. आपण शॉर्ट मध्ये येऊ. 1/4 भागात गहू पेरला. बाकी 1/4 भागात सोयाबीन पेरली. बघा एका आयतातील जमिनीचा 2/5 भागात ऊस, 1/4 भागात गहू, बाकी 1/4 भागात सोयाबीन पेरले. तर जमिनीचे क्षेत्र किती? असा तो प्रश्न आहे. जमिनीचे क्षेत्र किती? तर पहा आता मी तुम्हाला सूत्र माहिती हवे. 1 आर म्हणजे किती? 100 चौरस मीटर. 1 आर म्हणजे किती? 100 चौरस मीटर. 1 हेक्टर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर. हे सूत्र माहिती पाहिजे. आता बघा 1/2/5 भाग आणि 1/4 भाग ती आपण बेरीज करू दशांश पद्धतीने. दशांश आला बघा 20. इथे येतील 4 × 5 ने 8 + 5 म्हणजे किती झालं बघा हे 13/20 झालं. 13/20 भागात काय? ऊस आणि गहू पेरला गेला. बाकी बघा भाग किती गेले सगळे? 20. 20 पैकी 13 भाग काय झाले? 13 भागामध्ये ऊस आणि गहू आहे. उरले भाग किती बघा? 20 पैकी 7 भाग उरले. 7 भागची किंमत दिली नाही बघा. किती दिली नाही का? 140 आर दिली. 140 आर दिली 7 भागाची. मग सात इथे 1 भाग काढून घ्यायचा. 1 भाग किती आहे पहा? 1 भाग बरोबर 140/7. 1 भागाला 20 आर. इथपर्यंत समजलं बघा. 7 भाग 140 आर. 1 भाग म्हणजे किती? 20 आर आला. 1 भाग 20 आर.
तर आपले सगळे भाग किती आहे, 20 भाग आहे. मग एकूण क्षेत्र किती येते, एकूण क्षेत्र 20, एका भागाचं ते 20, असे भाग किती सांगा, 20 भाग आहे. 408 क्षेत्र झाले, किती, 408 क्षेत्र आहे, 408 क्षेत्र आहे. तिथपर्यंत आलं तर हे पर्याय नाही पा, म्हणजे पर्याय आपल्या पुढचे दिलेत ते सांग. तिथपर्यंत काय झालं ना, आपलं क्षेत्र आलं 408, 7 भाग 140, 1 भाग 20 चा भाग केले ते 20, म्हणजे 20 गुणिले 20 408 आलं. 1 आ म्हणजे 1 आ म्हणजे 100 चौरस मीटर, 100 चौरस मीटर. मग 408 किती, मग 400 गुणिले 100 किती झाले पाहिजे, 1 2 3 4 किती झाले, 40,000 चौरस मीटर आले, 40,000 चौरस मीटर. हा पर्याय पण नाही अजून, पर्याय बघा. मग 1 हेक्टर, 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर, 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर. मग 40,000 किती होईल उत्तर, मग 4 हेक्टर, 4 हेक्टर हे उत्तर होईल. पर्याय 2 शोधायचे होते, पर्याय होता बघा 4 हेक्टर. पहिला पर्याय 4 हेक्टर पर्याय होता. दुसरा पर्याय करायचा होता बघा, दुसरा पर्याय दिले पर्याय हा चौरस किलोमीटर मध्ये पाण्याचा होता. एक पर्याय आला होता 40,000 चौरस मीटर आलं, 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर, 40,000 चौरस मीटर 4 हेक्टर क्षेत्र आलं. पर्याय क्रमांक एक. आता चौरस मीटर मध्ये काढायचं बघा, चौरस किलोमीटर मध्ये, चौरस किमी मध्ये दुसरा पर्याय आहे चौरस किलोमीटर. आता बघा, 1 किमी एक चौरस किलोमीटर म्हणजे किती, 1 चौरस किमी म्हणजे किती येईल बघा, 10,000, 1,000 नाही ना, 1,000 म्हणजे किती, 1,000 हे चौरस किमी. मग आता बघा क्षेत्र किती आपलं, 40,000 चौरस मीटर भागिले किती आपलं हे काढायचं आपल्याला, चौ किमी मध्ये 1 किमी म्हणजे किती, 1,000 मीटर, 1 चौरस किमी म्हणून 1,000 गुणिले 1,000 हे झाले 40,000. बघा 3 0 गेले, 3 गेले, आणखी एक गेला, आणखी एक गेला, वरती राहिले बघा 4, खाली राहिले 100, वरती 4, 100 म्हणजे किती, 10^2, 10^2 म्हणजे 100. उत्तर दिले बघा 4 गुणिले हे छेदातून वरती नेलं काय होईल ते वजा होईल, 4 10^2 चौरस किमी, चौ किमी असा दुसरा पर्याय. बघा चौरस किमी मध्ये उत्तर काढायचं होतं, 1 चौरस किमी म्हणजे 1,000 गुणिले 1,000 मीटर. मग 40,000 चौरस मीटर भागिले किती, 1,000 गुणिले 1,000 म्हणजे 4 हे आलं 4/100 चौ किमी, म्हणजे 4 100 म्हणजे 10^2 उत्तर असं दिले. मग उत्तर दुसरं येईल बघा आपलं, 4 गुणिले 10^2 चौ किमी, असे हे दोन पर्याय आहेत. समजलं सर्वांना, हे रूपांतर माहित पाहिजे, दशमान परिमाण. चला एक उदाहरण घेऊ आपण, थोडस नाही का अवघड अवघड आलं होतं ते घेऊ आपण. उदाहरण असं होतं, जर एका अपूर्णांकाचा अंश एका अपूर्णांकाचा अंश 15% वाढवला, 15% वाढवला, एका अपूर्णांकाचा अंश 15% वाढवला आणि छेद 8% कमी केला, छेद काय केला, 8% कमी केला, तर तो अपूर्णांक 15/16 येतो. म्हणजे उदाहरण असे बघा, मूळचा अपूर्णांकाच मूळच्या अपूर्णांकामध्ये अंश 15% वाढवला आणि छेद 8% कमी केला, तर तो काय म्हणतो अपूर्णांक 15/16 येतो, 15/16. तर मूळचा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक शोधा असा तो प्रश्न. समजला असेल मला प्रश्न बघा, म्हणजे मूळचा अपूर्णांक शोधायचा आहे. आता कसं करायचं, मूळचा अपूर्णांक x मानू,
मूळचा अपूर्णांक एक समान होतो, म्हणजे अंश आहे मूळचा अपूर्णांक अंश आहे म्हणून एक समान, आणि छेद काय म्हणून आपण वाय मान, मूळचा अपूर्णांक एक्स मानू आणि छेद काय म्हणू वाय मान. आता बघा प्रश्न असा आहे त्या अपूर्णांकाचा मग एकचा एक्स मध्ये काय केलंय एकचा 15% वाढवला, एकचा 15% वाढ केली आणि छेदात काय केले छेद किती आपला वाय त्याच्यातून काय केले वजा केले, मग तो आपण वाय वजा वाय चा 8% असं समीकरण बनेल पहा. एक्स तर आहेच येतो तो आपण वाढवला एक्स मध्ये किती वाढ केली त्याच्या 15% एक्स अधिक एकचा 15% वाढ म्हणून अधिक केलं, छेदात काय केलंय 8% कमी केले वाय आहेच वायचा 8% कमी केला, याप्रमाणे समीकरण झालं बघा. मग बघा एक्स तसा एक चाची म्हणजे काय गुणाकार एक्स गुणिले किती 15/100% गुणाकार तर आपण भागिले 100 करतो, खाली काय सांगा वाय वजा वाय चा म्हणजे काय गुणाकार वायचा किती 8/100 होईल बरोबर किती 15/16 हा पूर्णांक झाला बघा टक्क्याची कृपा आपण भागिले 100 केले. आता पुढे काय बघा एक आयचे हा गुणाकार होईल तो किती होईल सांगा 15x/100 वाचा हा काय होईल बघा वाय वजा किती 8y/100 होईल 8y/100. आता म्हणजे पुढे काय होईल सांगा एक अधिक याला संबंध किती आलं पॉईंट किती होईल ते 15x किती होईल ते 0.15x खाली काय बघा वाय वजा हे किती होईल एक आहे ना एक वजा 0.8 म्हणजे किती होईल ते 0.92y होईल इथपर्यंत एक्स अधिक एक्स बाय वाय काढायचं आपल्याला एक्स अधिक 0.15 आणि हे किती हे किती वाय वजा 0.1 आहे ना वरचा बेरीज बेरीज करू आपण आता त्याची बेरीज करू जाईल म्हणजे किती वेळ पहा 1.15x किती वेळ ते 1.15x आणि खाली बाजू किती आहे 0.92y बरोबर किती 15/16 आता बघा आपला एक्स बाय वाय काढायचंय ना 15/16 तसे ठेवले इकडले हे आपण काय केले संख्या तिकडे नेले नेताने गुणाकाराचा भाग करायचा गुणाकार केला म्हणजे पुढे किती वेळ बघा हे 0.92 वरती जाते आणि 1.15 कुठे येते खाली येते 1.15 खाली येते म्हणजे 15/16 × 0.92/1.15 आता बघा ही दोन्ही काय होती दोन्ही दोन डिजिट येत ना दशांश बॅलन्स करायचे दोन घर तर घर निघून जातील पहा ते घर निघून जातील चालेल. आता कट चार करायची पाहि कट चार करून घ्यायची बघा 5 × 15 = 5 × 10 = 1 आणि 5 × 15 = 1 आता 23 × 23 = 4 × 4 = 4 × 16 किती आला अपूर्णांक बघा 3/4 आला अपूर्णांक झाला 3/4 असे बरेच आवड उदाहरण आहेत पण आता वेळ आपल्याला कमी आहे जे नाही का समज उदाहरण सर आपल्याला काही पीडीएफ वगैरे देतील का या घटकावर प्रश्नांची कोणत्या हा हा पीडीएफ नाही पण माझे प्रश्न आहे ते मी पाठवून दिले वर टाकले ना तर मुलांचा सराव होईल घेणार आहोत थांबायचं ग्रुप प्रश्न ग्रुप वर टाकतो ग्रुप वर हो सर हो सर. तर आता सरांनी आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन करून दशांश अपूर्णांक व्यवहार्य अपूर्णांक यावर उदाहरणासह स्पष्टीकरण दिलेलं आहे पा. तर सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने धन्यवाद देते आभार मानते त्याचप्रमाणे आपले सर्वांचे आभार. उद्याही सरांचंच लेक्चर आहे गुणोत्तर प्रमाण व चल